जय हरिमाऊली। अहंकारास नम्रतेत उभा करणारा पांडुरंग आणि निर्जीवास सजीव रूप देणारा सुद्धा पांडुरंगच वारी प्रत्येक मनुष्यास समान स्तरावर आणून ठेवते। लहान थोर गरीब श्रीमंत काळा गोरा हे सारं विसरून माऊली या मनुष्य देहास वारकरी म्हणून एकजूट करते। पंढरीत दरवळणारा सुगंध, पवित्र चंद्रभागेतलं स्नान, कीर्तन, बत्तासे आणि विठुरायाचं नेत्रदीपक दर्शन याच सुवर्ण क्षणांसाठी सारे एकरूप होतात। म्हणूनच वारकऱ्यांच्या मनात आषाढी वारीस एक अढळ, आदरपूर्वक आणि श्रद्धेचं स्थान आहे असं मानलं जातं। कारण वारीत असलेला प्रत्येक मनुष्य अहंकार बाजूला सारतो आणि वारकरी होऊन विठ्ठलाच्या नामघोषात रंगून जातो। आपल्या या वारकरी संप्रदायात अनेक संत महात्मे होऊन गेलेत। त्यातलेच एक योगेश्वर चांगदेव हे आपल्या योगमार्गातील अधिकारी पुरुष होते, परंतु त्यांना स्वतःच्या विद्येचा आणि तपश्चर्याचा अहंकार होता। चांगदेव आपल्या अहंकारासोबत संत ज्ञानेश्वरांना भेटावयास गेले। त्यावेळी संत ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंतीला आदेश देऊन सजीव केलं आणि चांगदेवाचा अहंकार तिथेच नष्ट झाला। ही कथा आपण सारीच जाणतो। आजच्या काळात सुद्धा काही कलाकार मंडळी त्याच निर्जीव भिंतींवर उपदेश देऊन तिला सजीव करतायत। यांच्याच पैकी एक म्हणजे आपले आजचे वारकरी भित्तीचित्रकार माऊली निलेश आर्टिस्ट, जे गेली अनेक वर्ष भित्तीचित्राद्वारे समाज प्रबोधनाचं काम करत आहेत। तर भेटूया माऊली निलेश यांना। जय हरी माऊली। मी निलेश आर्टिस्ट, मी गेली 4 वर्ष भिंतीचित्र करतो आणि सार्वजनिक ठिकाणी निसर्गासोबत मी माझे भिंतीचित्र पेंटिंग त्या विषयावर पुण्यामध्ये करत असतो। मी माझ्या मनातलं विठ्ठलाचं जे चित्र स्वरूपात या आत्ताच्या काळात करतो आहे, जो कोरोनाच्या संकटामुळं इतिहासात पहिल्यांदाच ही वारीची परंपरा खंडित झाली, तर एक चित्रकार म्हणून मी या विठ्ठलाचं एक स्वरूप चित्ररूपी वारीतून पुणेकरांना किंवा आपल्या समाजात लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। वारी ही अनेक दशकापासून चालत आलेली परंपरा आहे आणि वारीच्या प्रती माझ्या मनात जे देऊन तुकाराम महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची जी वारी निघते आणि या वारीमध्ये सगळ्या समाजाची लोकं असतात, सगळे कलाकार असतात, चित्रकार असतात, फोटोग्राफर असतात। कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही वारीमध्ये सहभागी होत असतो आणि सगळे चित्रकार आम्ही वारीतून जात असताना त्यांचे चित्रांचे स्केचेस प्रॅक्टिस, त्यांची शिस्त, वारीतील दिंडीतील शिस्त, ते कसं चालत जात असतात, ते हे मला पहिल्यापासून जेव्हा मी चित्रकला क्षेत्रात उतरलो तेव्हापासून हे पाहत आलो आहे। त्यामुळे ही वारी एक माझ्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर माऊली निलेश यांनी सुद्धा आपलं पाऊल पंढरीच्या दिशेने प्रस्थान केलं आहे। ही वारी तुम्हा आम्हा सोबत अशीच पुढे पुढे जाणार आहे। बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल।